नमस्कार। आज आपण एका अगदी आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी बातचीत करणार आहोत। ते गोव्यात आलेत, ओळख म्हणजे त्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे। आता राहीबाई पोपेरे यांचं नावच असं आलं आहे की बीज माता राहीबाई पोपेरे। बी बियाणं जे आहे ते गावरान बियाणं, ज्याला आपण म्हणू गावठी, आपण गोव्यामध्ये हा शब्द प्रयोग करतो, गावठी बियाणं जमून ठेवणं ही सगळी बियाणी आणि त्याचं संवर्धन करणं, संरक्षण करणं या कामामध्ये ती गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत। आणि केंद्र सरकारनं त्यांना 2021 साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे। अशा राहीबाई पोपेरे यांचं स्वागत आहे। नमस्कार राहीबाई। नमस्कार। मला सांगा, हे मोठं काम म्हणजे बीज संवर्धन किंवा बीज बँक जे तुम्ही केलं आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे। हे काम तुम्ही कधीपासून सुरुवात केलं आणि तुमचं थोडंसं कौटुंबिक पार्श्वभूमी लहानपणापासून जरा सांगा। हे काम सुरू करायला 30 वर्षे झाले सर। मी काही शिकलेली नाही, पण लहानपणापासून मला शेती कामाची आवड होती आणि माझ्या वडिलांच्या घरी पण आम्ही शेतीच काम करीत होतो। आणि वडिलांनी म्हणजे आम्हाला शाळा नाही शिकवता आली, कारण त्यांची खूप नाजूक परिस्थिती होती। आणि 7 बहिणी 1 भाऊ होता आणि 1 बहीण 9 महिन्याची असतानाच आई सगळ्यांना सोडून गेली। मग आई आजकाल म्हणजे सगळ्याला आईच शिकवते, आईच सांगते, पण आमच्या 1 बहीण 9 महिन्याची असतानाच सोडून गेली। मग काही बहिणी काम करायच्या, काही गृहवस्त्र वाढायच्या, मी बाकी त्या बहिणीला सांभाळत होते। आणि बहिणीला सांभाळून परिस्थितीमुळे आम्ही वडिलांबरोबर सगळं काम करायचो। मग तेव्हापासून मी शेती काम शिकले होते। अगदी लहानपणात तुमचं लग्न झालं? हो, माझं 12 वर्षीच लग्न झालं माझ्यावालं, कारण परिस्थितीमुळे। मग 12 वर्षी त्याच परत नवऱ्या घरी सुद्धा त्याच गावात लग्न झालं। त्याच गावात लग्न झालं आणि मी इकडं पण शेती कामच करायला। अकोला जिल्हा अहमदनगर तालुका अकोले कोंभाळणे गाव तुमचं। मग या गावात किंवा नवीन घरात आल्यानंतर पण शेती आणि हेच काम सुरू झालं? मग बी बियाणं आणि त्याचं संवर्धन व्हावं असं केव्हा आणि कसं वाटू लागलं? नाही, मग ह्याच्यामध्ये बरंच माझ्या पतीबरोबर, माझ्या सासऱ्यांबरोबर मी काम करायचे, पण ती इकडे येऊन माझा खूप खडतर प्रवास झाला। पण मग वडिलांच्या नावासाठी मी सगळा खडतर प्रवास काढला, कारण वडिलांनी त्या टायमाला शिकवलंच होतं तसं, का जिथं दिलं तिथंच राहायचं, टाकीचं गाव सोसल्याशिवाय उपाणा येत नाही, मरून निघायचं पण सरून निघायचं नाही। आणि हे मग वडिलांच्या नावाखाली मी त्या घरामध्ये खूप खडतर प्रवास झाला माझ्यावाला। माझे 25 वर्षे गायीच्या गोठ्यामध्ये गेले। मी 4 बाळांना जन्म पण गायीच्या गोठ्यामध्ये दिला। आणि नंतरचं बाळ सासरू असामुळं मी ती बाळ रात्रभर फेकून दिलं होतं, पण आमच्या डांगी गाई होत्या, त्या गायीनं ते बाळ रात्रभर चारी पायांमध्ये धरून राहिली होती। आणि बसताना पण त्या बाळाला पोटाची घेऊन बसली। मग सकाळचं मला बऱ्याच बाया बोलू लागल्या। मग शेवटी ते बाळ परत मी घेतलं। आणि मग खडतर प्रवासामध्ये माझ्या काम करायला पण शेतीच काम करीत होते। आता शेतीकडे वळूयात। आधी रासायनिक शेती तुम्ही करायच्या, त्यानंतर मग सेंद्रिय शेती म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणू, ते तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला? नाही, माझ्या वडिलांच्या घरी तर सेंद्रिय शेती होती, तोपर्यंत रासायनिक नव्हती। पण माझं लग्न झाल्याच्या नंतर सगळं काय रासायनिक शेतामध्ये येऊ लागलं। बी हायब्रिड येऊ लागलं, त्याला खतं, औषधं, केमिकल सगळं काय रासायनिक आलं। आणि त्याच्यापासून हळूहळू आजार सुरू झाले। म्हणजे माझ्या घरात तर झाले, समाजात तर झालेच झाले, पण माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले। मग ते आजार सुरू झाल्याच्या नंतर मला 10-20 किलोमीटर लहान बाळ पाठीची बाजून पायपाय दवाखान्यात जावं लागायचं। कधी पैसा असायचा, कधी नसायचा। मग एक दिवस माझ्या डोक्यात विचार आला, दवाखान्यात जाताना घरात आजार नव्हते, हे येतात कुठून? मी विचार करीत गेले आणि विचार करतच घरी आले। घरी आल्याच्या नंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळचं उठले, माझ्या शेतीमध्ये सगळी फिरले, आजूबाजूच्या शेतीमध्ये फिरले, पण एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले। बांधव बसून माझ्या डोक्यात विचार आला का आपल्या शेतीमध्ये मी तिथं बसून एक अभ्यास केला। बांधव बसून आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बियाणं पेरित होतो, आता कोणतं पेरितोय, आपल्या शेतीमध्ये पहिले कोणते केमिकल खतं औषधं देत होतो, पहिलं शेणखतच द्यायचो, इतर खतच नव्हतं, पण आता किती प्रकारचे केमिकल खतं औषधं जात। मला सांगा, घरी आजारपण असल्यामुळेच हा विचार तुमच्या डोक्यात आला? घरच्या आजारपणामुळेच विचार आला, कारण माझी तेव्हा पण खडतर प्रवास होता आणि मला शक्य नव्हतं दवाखान्यामध्ये बाळ घेऊन जायला पण शक्य नव्हतं, एवढा खडतर प्रवास होता। मग मी विचार केला त्याच्यावर आणि त्या बांधव बसूनच मी असा विचार केला
आपल्या ताटामध्ये पहिलं काय खाणं येत होतं, आता आपण काय खातोय, आपण पहिला कोणत्या भाज्या खात होतो ना आता कोणत्या भाज्या खातोय, हा मी बांधव बसून विचार केला आणि त्या बांधव बसून त्याच ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये आलं की ह्या केमिकल खतांमुळं, हा ब्रेड बेण्यांमुळं याच्यापासूनच घरामध्ये आजार सुरू झाले म्हणून. मग तिथून तुमचा बियांचा शोध सुरू झाला आणि ज्याला आपण गावरान बिया म्हणू, तो कसा काय सुरू झाला? गावरान बिया मग मी माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या कुटुंबाने मला पहिल्यांदा खूप विरोध जाग केला का, ज्या टायमाला आम्ही जन्मलो त्याच गावामध्ये तर आम्हाला कधी आजार पण नव्हता. माझ्या चार डिलेवाऱ्या झाल्या, मी चार बाळाला जन्म दिला, मी संध्याकाळी जर बाळाला जन्म दिला तर सकाळचं उठून सगळं काम करत होते तेव्हा आजार नव्हते. मग हे नंतर किती सुकामी जीव झाले नंतर आजार येऊ लागले. मग त्याच्यावर मी स्वतः विचार केला आणि मग मी माझ्या शेतीपुरतं मी ही सेंद्रिय करायची. शेती केवढी होती तुमची? माझी शेती 5 एकर शेती होती. 5 एकर? हा 5 एकर. तशी आहे 5-10-12 एकर आहे, पण 5 एकर घरापाशी होती ना. मग ती मी सगळी सेंद्रिय पिकवायची ठरवली, कारण माझा नातो आजारी झाला म्हणजे तेव्हा मला नातानी माझं कुटुंब मला ऐकत नव्हतं घरामध्ये, पण माझा नातो आजारी झाला त्याचा मग तो खूप परिणाम घरामध्ये घडला आणि तेव्हापासून मग माझ्या नाताला त्या टायमाला 1.5 लाख रुपये लागले ना. मग माझं कुटुंब मी सांगत होते ऐकलं नाही, हे त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांनी आणि नंतर मग मी सांगेल तसं ऐकू लागलं. तिथून मग कुटुंबाचा आधार तुम्हाला मिळायला लागला? त्याच्या आधी नाही मिळत नव्हतं, मिळत मला काहीतरी बोलती काहीतरी करीते असेच म्हणत होते. आणि मग मी माझं सगळं सेंद्रिय पिकू लागले, पण सगळं बेणं माझ्याकडं नव्हतं तेव्हा, पण गावामध्ये 1-1, 2-2 वाहन होतेच प्रत्येकापाशी. मी पूर्ण गावामध्ये फिरले, लोक मला म्हण हिला वेड लागलंय, ही काहीतरी कोणाक भीक मागती. पण मग मी भीक मागूनच कोणाकुणी एक बी आणली, मला जे जुनी दिसल जे वडिलांच्या घरी मी जेवढं बेणं पाहिलं होतं ना का आपल्या वडिलांच्या शेतात एवढं बेणं होतं तेवढं मी परत गोळा केलं. एक बी आणलं, दोन बी आणलं, एवढे 4 दाणे आणले त्याच्यापासून मी माझ्या शेतामध्ये सगळा वाढवा केला. मग माझ्या शेतामध्ये वाढवा करून मग मी नातेवाईकांना सांगायचे, बचत गटांना सांगायचे, त्याला पण लोक मला खूप नाव ठेवायचे, खूप बोलायचे. बचत गट आधी होते का तुम्ही तयार केले? नाही, मी तयार केले बचत गट, पहिलाच बचत गट माझाच तयार झाला. तोपर्यंत आम्हाला माहीत सुद्धा नव्हते खेडेगाव आहे बचत गट कायला म्हणतात हे माहीत पण नव्हतं. सरकारी मदत काय मिळते काय मिळाली? नाही सरकारी मदत, फक्त एक टाइम 10,000 रुपये आले होते त्याच्यावर, नाही काही मदत. आमचं खेडेगाव आहे, अहो खेडेगावापासून कोणी पोहोचत नाही आजकाल, मदतीला कोणीच नाही पोहोचत. पण मग आपले 4 पैसे मग आम्ही बचत गट तयार केले. तुमच्या गावात रस्ता एसटी गाडी वगैरे येते की नाही? नाही एसटी पण नाही येत, येत होती काही दिवस, आता रस्तेच नाही राहिले त्यामुळे एसटी पण येत नाही. एवढा दुर्गम गाव आहे, एवढा दुर्गम गाव आहे आणि रस्ते आहेत पण रस्ते खूप खराब होऊन गेले त्यामुळे एसटी बंद होऊन गेली. आता एक रस्ता झालाय पण अजून 2 रस्ते तसेच आहेत. मग इकडून गेलं तरी मला अकोल्यात मुक्काम करायला तो ड्रायव्हर आमच्या गावाला गाड्या घेऊन येते नाही, खूप खेडेगाव आहे. मग ह्या बीज बेण्याक मग मी तेव्हापासून वळले. मग मी माझ्या शेतात पिकू लागले, मग बाहेरचे बचत गट आणून दाखवायचे, शेतकरी गट दाखवायचे, ह्या बियाचं ठिकठिकाणी प्रदक्षिण मांडू लागले गावोगाव. मग असं लोकांना साधारण कधी कोणत्या वर्षी 30 वर्ष झाले तरी म्हणजे काम सुरू करून 5 वर्ष माझे त्याच्यातच गेले आणि जवळजवळ 20-25 वर्षापासून जगामध्ये माहिती होत गेलं. आधी तुमच्या शेतात तुम्ही गावरान भाज्या किंवा हे सगळं पीक रोवलं, पण गावात त्याचा प्रसार प्रचार कसा झाला? नाही गावामध्ये मग गावचे लोक येता जाता बघतच होते तेव्हा गावचे लोक मला म्हणायचे हिला येड लागलं, हे हायब्रिड बेण्याला जास्त पीक येतं जास्त, पण त्यांचा परिणाम त्यांना कळत नव्हता ना, पण आता पूर्ण परिणाम कळलाय. मग आमच्या निम्या गावामध्ये आता सेंद्रिय पीक येतात आणि आजूबाजूचे एक कळसुबाई संवर्धन समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या मार्फत आता 3,500 महिलांबरोबर काम चालू आहे. मग आम्ही प्रत्येक बाईबच्या मदतीनं बाईब संस्था जाती तिर त्यांच्या शेतामध्ये बघती, मग त्यांनी आम्हाला काही मदत दिली, आम्हाला गांडूळ खतं बनवायला टाक्या बांधून दिल्या, आम्ही जीवामृत बनवायला डरमी दिल्या, कीटकनाशकं बनवायला डरमी दिल्या. मग बाईब संस्थेने आम्हाला खूप मदत केली आणि मार्गदर्शनही पण केलं. मग बाईबच्या मदतीनं आता माझ्या मदतीनं आता खूप बाया सक्षम झाल्यात. किती साधारण किती बचत गट आहे त्याच्यात? बचत गट आता प्रत्येक गावोगाव आहेत काही, म्हणजे प्रत्येक गावामध्ये 10-20, 10-20, 25-30 असे बचत गट आहेत, कारण आमच्या महिला खूप दुर्गम भागामधल्या आहेत. आता ही बियाणं जपून ठेवणं किंवा त्याचं संवर्धन करणं, पुढच्या वर्षी ती वापरणं, ते कसं शक्य झालं? हे कशी संवर्धन करताय तुम्ही, कुठे ठेवतो? संवर्धन ते आई वडिलांच्या घरून शिकले होते मी. काय काय कसा प्रकार आहे तो? मातीचे मडके होते पहिले, पूर्वी मातीच्या कोथळ्या, काही बांबूच्या कणग्या,
मग त्याच्यामध्ये राखेत घालायचं, ते राखेत भरून ठेवायचे, ते भरलं का मग पूर्ण शेणा मातीने पॅक करून ठेवायचं, मग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच काढायचं आणि परत शेणा मातीने पॅक. कुठचंही रासायन वापरत नाही? नाही नाही, अजिबात नाही, फक्त राखच. हा राख किती कडधान्य असो किती किरा त्याला तसे जर बिन राखेचे ठेवले तर 8 दिवसामध्ये भुंगा लागून जातो, पण राखेमध्ये घालून ठेवले त्याला खाण्यासाठी 10 वर्षे राहतं, पेरणीसाठी 3 वर्षे चालत. खाण्यासाठी 10 वर्ष, पेरणीसाठी 3 वर्ष. किती बिया आहेत तुमच्याकडे आता, किती प्रकारच्या? माझ्याकडं आता म्हणजे माझं स्वतःचं 153 वाणाचं रजिस्ट्रेशन झालं, पण आता कमिटीच्या मार्फत आमचं खूप 300 जातीचं भात झालंय, 12 जातीची नाचणी, 12 जातीची वरई, उडीद, खुरासणी, कारळ, भीमुंग, म्हणजे भीमुंग या सगळ्या प्रकारचं पीक तुम्ही घेत आहेत. 12 तराची नाचणी आणि भात किती? नाही एवढे आता सगळे आम्ही नाही, माझ्या शेतात मी घेत होते पहिली, शिकवलं सगळ्यांनी, पण मग आता एवढी मला शक्य नाही, शेत कमी आलं, मग आम्ही ठिकठिकाणी पाईप संस्थेच्या मदतीनं ठिकठिकाणी महिलांकडून कामं वाटून दिले, मग काही ठिकाणी नुसती नाचणीच करायची, जिकडं भात पिकत असलं तिकडं भात करायचं, माझ्याकडं दुर्गम भाग आहे, पाणी नाही जास्त, तर मग माझ्याकडून भाजीपाला करायचा, आणि हे नाचणी बिचणी हे आम्ही खाण्यासाठी आमची असतेच रोज. पाणी नसून सुद्धा तुम्ही, मी आता वाचलंय तुमच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही काहीतरी वेगळं दगडी कुंपण वगैरे घालून ते केलं, ते कसं काय ते जरा सांगा मला. ते म्हणजे दगडी कुंपण ते झाडं वाढवायला म्हणजे अशी गारगोटी असती, त्या गारगोटीला असे छिद्र असतात, मग झाडं जावायचे कसे खडक आहे ना वरचीवर, मग त्याला थोडी माती टाकायची, त्याच्यावर गारगोटी ठेवायची आणि वर सलायनाची बाटली लावून खाली बिसलरी बाटली काढची, त्यांना थेंब थेंब पाणी येऊन तिथं उदय पण लागत नाही त्या गारगोटीना, आणि त्या झाडाला त्या गारगोटीचा गारवा राहतो. अशा पद्धतीनं मी पण झाडं जागावले आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना पण सांगितलं, तर आजही प्रत्येक महिलेच्या झाडात एक पेरूचं, एक लिंबाचं, एक सीताफळाचं, शेवगा, हातगा, कडीपाता, हे झाडं आम्हाला कधी कडीपाता कधी माहीत होता, पण प्रत्येक महिलेच्या झाडात आता कडीपाते, मग ते मुलं सकाळची उठून एक एक फळ तोडून खाल्लं तरी तो आनंद मला होतो आज. आई तुमचं शिक्षण नाही झालं म्हणजे पुस्तकी शिक्षण नाही झालं, पण आज बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला तुमच्या नावानं पुस्तकं आहेत, धडा आहे, आणि मला वाटतं मार्केटिंगचं शिक्षण तुमच्याकडनं ही लोक शिकतायत, हे कसं काय शक्य झालं तुम्हाला सगळं? नाही मग आता हे माझं पारंपरिक, मी एक निसर्गात राहून निसर्गाची शाळा शिकली, म्हणजे मला हे निसर्गानेच माझ्या मनाला शिकवलं, मी हे समजते. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, आणि गुरु म्हणजे माझे वडीलच माझे गुरु आणि माझे वडीलच माझे तारो, फक्त वडिलांचा एक एक चांगला शब्द मी डोक्यात ठेवून आणि त्याचा वापर पुढं केला. माझ्या वडिलांना नव्हतं माहिती का माझी मुलगी एवढ्या इथपर्यंत जाईल, माझ्या मुलगीचं एवढं नाव मोठं होईल, पण त्यांनी चांगलं समाजात चांगलं वागायला सांगितलं, तर चांगलं काम करायला सांगतो, मी त्या कामाला एक एक जोडधंदा करून आणि निसर्गामध्ये राहून जसा निसर्ग चालाय तो माझ्या मनाला कळतो आहे हे मी बघते. मग आजकाल सगळं आपण बदललोय तर निसर्गसुद्धा बदललाय, मग मी म्हणते आपण निसर्गाला धरून चाललं पाहिजे, आपण निसर्गाला धरून पिकं घेतली पाहिजे, निसर्गाला कोणत्या टायमाला कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा आपण जाणून पाहिजे, आपण आता कधीचं पीक कधी घेतो आणि निसर्गाला धरून चाललं नाही, त्यामुळे आपण बदललो तर निसर्ग बदला, आता कधी पाऊस पडतो कधी गार. तुमच्या पिकाला तुम्ही कुठली रासायनिक फवारणी वगैरे काही करत नाही? नाही रासायनिक नाही, आम्ही घरच्या घरीच औषध बनवतो, कडूचा लिंबाचा पाला, जे झाड शेळी बकरी खात नाही त्याचा पाला एक ठिकाणी मिक्स करतो 10-12 झाडांचा, त्याच्यामध्ये लसूण घेतो, आलं घेतो, मिरची घेतो, मिरची नसली तर बी घेतो, आणि त्याचं सगळं मिक्स करून एक डरामीमध्ये टाकतो, आणि डरामीमध्ये टाकून ते कोणी 7 दिवस कोणी 14 दिवस हालून घेतं 2 टाईम, आणि ते गाळून त्याची फवारणी करतो. आणि डरामीमध्ये गावठी गायचं शेण असतं, त्याच्यात गोमतीर असतं, परत गावठी गायचं शेण, गोमतीर, गूळ, बेसन पीठ, त्याच्यामध्ये काही माती, असं त्याचं जीवामृत बनवतो, आणि ते जीवामृत मग असं पिकाला घालून देतो. त्यासाठी कोणाचं मार्गदर्शन वगैरे मिळतं का, शेतकी अधिकाऱ्यांचं? नाही, हे सगळं आम्हाला बाईप संस्थेने सुरुवातीला शिकवलं, बाईप संस्थेने शिकवलं, पण त्यांनी जे सांगितलं ते मी केलं, मी जे केलं हे महिलांना शिकवलं, आणि मग माझं ऐकून महिला पण करतात. आता आपण असं म्हणतो की जिथं पिकतं तिथं खपत नाही आहे, मार्केटिंग किंवा विकणं, माल विकणं नेऊन ते कसं काय करताय तुम्ही? तर आता आमचे माल आहेत ना, आमचे माल आता मोठं काम झाल्यापासून बेनेवत चालू आहेत, मग आम्ही एक सगळ्या महिलांनी मिळून एक कंपनी स्थापन केली, म्हणजे मार्केटिंग आमच्याकडं नव्हतीच, आम्हाला गोटी किंवा राजर जावं लागायचं, या पर्याय आमच्या घरी येत होते,
तर नाचणी असेल वरे असेल, आता वरे तर सगळी घरी खाऊ शकत नाही, ती उपासाचं धान्य असतं, मग आम्ही ते विकून बाजरी घ्यायचो। तर आमच्या कोणत्या टायमाला शेतकरी वीस रुपये किंवा 15 रुपये किलोनं घ्यायचे, पण आता आम्ही एक कंपनी महिलांची स्थापन केली का सगळा माल तिथे साठवून करायचा आणि तिथून विक्री करायची। तर आता व्यापारी आमच्या 2 वर्षामध्ये आम्ही कंपनी स्थापन केल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना आता व्यापारीसुद्धा 50 रुपये 55 रुपये किलोनी वरे आता आमच्याकडून शेतकऱ्यांकडून मागायला लागले। मग आम्ही तिथे एक कंपनी स्थापन केली, त्या कंपनीमध्ये तो माल कवर करतो शेतकऱ्याचा आणि तिथून मग बाहेर जातो। आता बी बियाणं साठवता साठवता त्याची बँक तयार झाली, बीज बँक, ती कशी काय, कोणाची मदतीमुळे किंवा तुम्हाला सुचलं का बीज बँक व्हावी म्हणून? बीज बँक झाली आहे, पुणेचे वरुळी काशींचे साहेब होते बाईबचे, सोनवणे साहेब एक, कवठळे साहेब एक, साठे साहेब एक, पाटील साहेब एक, मग यांनी सगळं माझं नॉलेज त्यांनी ऐकून घेतलं। जशी साठे साहेबांना अचानक ते बी भेटलं का मी बी लावायला चालू, तर त्यांनी बघितलं आणि त्यांनी वटी ओशाला आथारली, त्याचे फोटो घेतले, ते तपासले का हे सगळं देशी आहे म्हणून, मग त्यांनी मला मदत देऊन मग हे पुण्याच्या वरुळी कांचनचे साहेब तिथं आले आणि त्यांनी एक छोट्याच्या झोपडीमध्ये एक पडवीमध्ये बीज बँका स्थापन केली। म्हणजे सोनवणे साहेब किती अशा किती बीज बँका झाल्यात आमच्या इकडे? आता 5 बीज बँका झाल्यात, म्हणजे आमच्याच परिसरामध्ये 5 बँका झाल्यात। मग आम्ही एका बँकेमध्ये भाजीपाल्याचं बी ठेवलं, एका बँकेत भाताचं ठेवलं, एका बँकेमध्ये काही कडधान्य आपलं कडधान्य, काही रानभाज्यांचं कंदमुळांचं, असं आम्ही वेगवेगळ्या बँका केल्या। आणि या बीज बँकेतून तुम्ही बिया लोकांना देतायत? विकत देतायत? विकत देतो। मग आमच्याकडे कुरणी सुद्धा येतात, कुरणी मागातले मातो कुरणी पाठवून देतात। काही शेतकरी बघ खरंच बीज बँक आहे कसं मावशीनं तयार केलंय हे घरी पण भरपूर गाड्या बागा येतात। मग आता जरी मी बाहेर फिरते पण माझं कुटुंब सगळं ह्या कामामध्ये सक्षम झाले, मग मी बाहेर गेले तर माझं कुटुंब घरी। घरी कोण कोण आहेत तुमच्या? आता मला आता 3 सून आहेत आणि 3 मुलं आहेत आणि 5 नातू आहेत। तर माझा थोरला जो नातू आहे तो बी सागरीच्या 4th वर्षाला आहे। आई तुम्हाला आता बीजमाता म्हणून तुमची ओळख झालेली आहे, डॉक्टर रघुनाथराव माशेलकर यांनी तुम्हाला बीजमाता हे ही पदवी बहाल केली असं म्हणेन मी, आणि त्यानंतर तुमचं काम सुरू झालं, बीज बँका तयार झाल्या आणि पंतप्रधानांनी सुद्धा त्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं तुम्हाला पद्मश्री पुरस्कार बहाल केला, अजूनही तुम्ही आहेत तिथेच आहात का? तशीच आहे, माझ्यामध्ये बदल झालाच नाही आणि होणारही पण नाही होणार बदल, मी आहे तशीच राहणार। मी या काळ्या मातीचं नातं कधीच नाही सोडणार, माझ्या जमिनीचे पाय जमिनीवरच राहणार आणि या मातीचं नातं मी समाजसेवा करीतच राहणार। गोवा हा सुजलाम सुफलाम असा प्रदेश आहे, मग गोवेकरांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? गोवेकरांसाठी मी हा संदेश देतो का आपण निसर्गाला धरून चाला, आपली जी शेती आहे पारंपरिक ही विषमुक्त करा, आपलं जे जुनं ते सोनं आहे हे पुढं आणा आणि हे सगळ्यांच्या आहारामध्ये विषमुक्त ताट झालं पाहिजे। मी कुठेही गेलो हेच बोलते, हे सगळे मी माझ्या मनाचे प्रश्न आहेत, मला कोणी शिकवलं नाही सांगितलं नाही, पण जे आज घडतं आहे हे निसर्ग मला सांगतोय, निसर्ग मला शिकवतोय, म्हणून मी आज समाजाला सांगते। या होत्या राहीबाई पोपेरे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, बीजमाता म्हणून त्यांचा गौरव झाला आहे, देशभर त्यांचा गौरव झाला आहे, आज ते गोव्यात आहेत। त्यांनी एकच संदेश दिला आहे की पुढं जायचं असेल, आपण आपलं डेव्हलपमेंट ज्याला म्हणून ते जर साधायचं असेल तर या जैवसंवर्धनामध्ये आपल्याला खूप विचार करावा लागेल आणि हे सगळं सांभाळून ठेवावं लागेल, आपली माती पण वाचवायला लागेल, माती खूप गरजेची आहे, माती वाचवलीच पाहिजे तरच आपली पुढची पिढी सक्षम होणार आहे। आणि आपण जर माती वाचवित नाही, आपण देशी बियाणं संवर्धन करीत नाही तर पुढच्या पिढीला काही माहिती होत नाही, आणि माती चांगली तर अन्न चांगलं, आणि अन्न चांगलं तर समाज चांगला, पुढची पिढी चांगली। माती वाचवा आपण जगा असा एक संदेशच त्यांनी दिलाय। राईबाई खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। येस येस, मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे गोव्याकरांचे मी खूप धन्यवाद देते, आभार मानते। आत्ता हे संदेश सांगितलाय हा तुम्ही निस्ता ऐकूच नका, हे काम सुरू करा आणि परत परत मला इथं बोलवा, मी आमची बाईप संस्था तुम्हाला काही मदत लागली तर याच्यामध्ये खूप मदत देईन। हो नक्कीच नक्कीच बोलवेन, गोव्यावरती असंच प्रेम राहू दे। धन्यवाद धन्यवाद।